ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको, पण हे पाच जिल्ह्यांच्या जे रिक्त जागा आहे त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे, त्या बाबतीत मुख्यमंत्री आज बैठक घेत आहे. आमची पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, जर ती निवडणुका टाळता येत नसेल, कायदा करून जे आरक्षण देण्याचा एक प्रस्ताव सरकारच्या समोर आहे तो निर्णय झाल्यानंतर निश्चित रूपाने आरक्षण जे ओबीसींचं आहे तो या राज्यात राजकीय आरक्षण अबाधित राहील. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की जर ही निवडणुका झाली, पाच जिल्ह्यातली ओबीसीच्या रिक्त जागा झालेल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या पाचही ठिकाणी हे ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. याआधी आम्ही तो जाहीर केला, ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको, पण हे पाच जिल्ह्यांच्या जे रिक्त जागा आहे त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे, त्या बाबतीत मुख्यमंत्री आज बैठक घेत आहे. आमची पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, जर ती निवडणुका टाळता येत नसेल, कायदा करून जे आरक्षण देण्याचा एक प्रस्ताव सरकारच्या समोर आहे तो निर्णय झाल्यानंतर निश्चित रूपाने आरक्षण जे ओबीसींचं आहे तो या राज्यात राजकीय आरक्षण अबाधित राहील. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की जर ही निवडणुका झाली, पाच जिल्ह्यातली ओबीसीच्या रिक्त जागा झालेल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या पाचही ठिकाणी हे ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. याआधी आम्ही तो जाहीर केला.